पिंपरी चिंचवड शहराचे महापौर पद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले असून नवीन महापौर उपमहापौरांची निवडणूक 21 नोव्हेंबरला होणार आहे. 21 महिला नगरसेवकांपैकी कोणत्या महिला नगरसेविकेचा वर्णी लागेल हे बघावं लागणार आहे. महापौर पदाचा 2.5 वर्षाचा कार्यकाल 14 सप्टेंबर 2019 रोजी संपुष्टात आला होता, परंतु विधानसभा निवडणुकीमुळे महापौरांना मुदतवाढ देण्यात आली होती. राज्य शासनाने 22 ऑगस्ट रोजी अध्यादेश काढून महापौरांना 3 महिन्यांची मुदतवाढ दिली होती. महापौर राहुल जाधव यांची 21 नोव्हेंबर रोजी मुदत संपुष्टात येत आहे. 21 नोव्हेंबर रोजीच नवीन महापौर उपमहापौरांची निवड केली जाणार आहे, त्यामुळे महापौर पदावर कोणाची वर्णी लागणार याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.